तर मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन जाणार आहे टिटवाळ्याला, टिटवाळ्याचं महागणपतीचं सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला। तर तुम्ही या माझ्याबरोबर। हे जे मंदिर आहे फार प्राचीन मंदिर आहे आणि हे टिटवाळ्याला जे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं, मुंबईपासून 42 किलोमीटर आणि टिटवाळा स्टेशनपासून 2 किलोमीटरवर हे अंतर आहे ह्या मंदिराचं। आणि इथे काळू नदीच्या काठावरच वसलेलं असं हे सुंदर प्राचीन मंदिर आहे। तर मी आज तुम्हाला तिथे घेऊन जातो, तर तुम्ही ह्या माझ्याबरोबर टिटवाळ्याचं, या टिटवाळ्याच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला। तर चला माझ्याबरोबर। हे जे समोर दिसत आहे हे श्रीक्षेत्र महागणपती टिटवाळाचं मोठं मंदिर आहे। फार प्राचीन असं मंदिर आहे। हे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो, सध्या लॉकडाऊन आहे त्याच्यामुळे आतमध्ये मला जायला मिळणार नाही, पण हा पूर्ण परिसर मी तुम्हाला, हे पूर्ण जे मंदिर आहे ते बाहेर हे पहा। मी आता अगदी जे मंदिर दिसतं आहे पाठीमागे, ह्या मंदिराच्या बाहेरच हे प्रवीण मूर्ती भांडार आहे। प्रवीण मूर्ती भांडार हे तुम्ही बघा, हा बोर्ड पण दिसतो आहे। तर ह्या प्रवीण मूर्ती भांडार दुकानाच्या बाहेरच मी उभा आहे। माझ्या फॅमिलीने, माझी मिसेस आणि जी मुलगी आहे त्यांनी हा एक ताट घेतलेला आहे, नैवेद्य घेतलेला आहे, जो नॉर्मली आपण गणपतीला देतो। तर हे घेऊन आता आपण आतमध्ये जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला। हे जे छोटंसं झाड दिसतं आहे त्या झाडाच्या मागेच ते जे गेट दिसतं आहे त्या गेटमधून आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाता येतं, पण ते सध्या आता बंद आहे। आणि बाहेर तुम्ही पाहू शकता, हे जे नॉर्मली जे भक्त येतात, जे भाविक येतात, ते दर्शन घेतल्यानंतर हा जो छोटासा कठडा बांधला आहे झाडाच्या इथे, तिथे आराम करतात, रिलॅक्स करतात। ही छोटी छोटी टेबलंसुद्धा ठेवलेली आहे जेणेकरून जे वयस्कर असतील, लेडीज असतील, त्यांना इथे बसता येईल, रिलॅक्स करता येईल। आणि जो बाहेर दिसतो आहे ती पानपोई आहे, तिथे तुम्हाला थंड नॉर्मल पाण्याची पण सोय आहे, पण सध्या सगळंच बंद असल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवतो आहे। तर तुम्ही बघा, आणि एक छोटीशी तिथे विहीरसुद्धा आहे फार जुनी। तर असं हे एकंदरीत जुनं आणि प्राचीन मंदिर, प्राचीन देऊळ आहे। आता मी उभा आहे गणपती टिटवाळा, महागणपती टिटवाळा, सिद्धिविनायक टिटवाळा, विवाह गणपती टिटवाळा, याला विवाह गणपती असंसुद्धा म्हटलं जातं, त्याची मी तुम्हाला कथा नंतर सांगेन थोड्या वेळात। तर अगदी मी देवळाच्या बाहेर आणि पाठीमागे जो दिसतो आहे तो गणपती मंदिराचा जो कळस आहे, त्या कळसाच्या अगदी मी खाली उभा आहे, कारण मला आतमध्ये जाता येत नाही, नाहीतर मी तुम्हाला आतमधला परिसरसुद्धा दाखवला असता। तर ठीक आहे, तर ह्या देवळाची, ह्या गणपती बाप्पाची पण छोटीशी अशी कथा आहे, छोटासा असा इतिहास आहे, तर तो मी तुम्हाला सांगतो। जर तुम्ही स्वतःच्या जर गाडीने आलात तर तुम्हाला मुंबईपासून 45 किलोमीटर हे टिटवाळ्याचं मंदिर पडतं। जर तुम्ही मुंबई नाशिक हायवेवरून आलात तर तुम्हाला बायपास भिवंडी रोड आहे, तिथून राईट टर्न घेतला तर तुम्ही कम्प्लीट देवळाजवळ येता। जर तुम्ही ट्रेनने आलात, टिटवाळा सेंट्रल रेल्वे जी आपल्याला टिटवाळा स्थानक आहे ती तुम्हाला तिथे सोडते, तुम्हाला तिथे उतरायला लागतं आणि मग तिथून तुम्हाला इथे यावं लागतं। तर हे देवळापासून जे स्टेशन आहे ते 2 किलोमीटर आहे। आणि जर तुम्ही ट्रेननी आला तर तुम्हाला तिथून रिक्षांची सोय आहे,
टांग्यांची सोय आहे, टांगे म्हणजे जे घोडागाडी आहे त्यांचीसुद्धा सोय ठेवलेली आहे, जे तुम्हाला डायरेक्ट अगदी देवळाजवळ ड्रॉप करतात। तर हे मी तुम्हाला प्रवासाबद्दल सांगितलं, पण आता मी तुम्हाला कथन करतो ह्या महागणपती टिटवाळ्याची जी कथा आहे ती। असं म्हणतात की हे मंदिर, हे जे देऊळ आहे, फार प्राचीन देऊळ आहे आणि ह्या देवळाचा संदर्भ जो आहे तो अगदी महाभारतापासूनचा दिलेला आहे, असं त्याची जी कथा आहे, संदर्भ आहे तो महाभारतात जातो। तर आपण थोडंसं महाभारतातली ही कथा बघूया, तो संदर्भ बघूया। कणव ऋषी जे होते त्यांनी शकुंतला जी देवी होती तिला दत्तक घेतलं होतं। ही शकुंतला कोण तर तेही मी तुम्हाला सांगतो। शकुंतला जे विश्वामित्र ऋषी विश्वामित्र आणि जी स्वर्गातली अप्सरा मेनका त्यांची ही कन्या, त्यांची ही पुत्री, तर तिला कणव ऋषी त्यांनी दत्तक घेतली होती। इथे फार पूर्वी मोठं असं घनदाट भयंकर असं जंगल होतं आणि ह्या जंगलामध्ये कणव ऋषींचा आश्रमसुद्धा होता आणि ही जी शकुंतला आहे, ही शकुंतला कणव ऋषीने दत्तक घेतलेली आहे। मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शकुंतला कोण होती, तरी पुन्हाही तुम्हाला एकदा आठवण करतो की ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गातली जी अप्सरा आहे मेनका यांची ही कन्या, त्यांची ही पुत्री त्यांनी दत्तक घेतली होती कणव ऋषीने। तर एके दिवशी असंच ही शकुंतला आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेली असताना त्याच रस्त्याने त्याच मार्गाने दुष्यंत राजासुद्धा शिकारीला आला होता, निघाला होता। जेव्हा त्यांनी एकमेकाला पाहिलं, एकमेकाला बघितलं, तेव्हा त्यांच्यात एक आकर्षण निर्माण झालं, एक प्रेम निर्माण झालं, एक जवळीक निर्माण झाली आणि काही काळानंतर त्यांनी गंधर्व विवाहसुद्धा केला। हा संदर्भ जो आहे, ही जी कथा ही महाभारतातली मी तुम्हाला सांगतो आहे। तर काही वेळ लोटल्यानंतर तो जेव्हा आपल्या घरी जायला म्हणजे हस्तिनापूरला जायला जेव्हा निघाला, तर ह्या बातमीने शकुंतला फार व्याकुळ झाली, फार दुःख झालं। पण दुष्यंत राजाने तिला सांगितलं की मी जेव्हा लवकरात लवकर पुन्हा येईन तेव्हा तुला मी नक्की घेऊन जाईन। आणि ह्या समजावण्याने शकुंतला थोडीशी शांत झाली, थोडीशी खुश झाली आणि मग जाताना त्याने आपली जी स्वतः जवळची जी अंगठी होती ती तिच्या बोटात घातली आणि तिला वचन दिलं की मी लवकरात लवकर परत इथे येईन आणि तुला घेऊन जाईन। तेव्हा ती शांत झाली आणि दुष्यंत राजा आपल्या घरी निघून गेला। असाच काही काळ गेला। एके दिवशी दुर्वार्ष ऋषी त्याच मार्गाने चालले होते। हे दुर्वार्ष ऋषी म्हणजे त्यावेळेचे महाभयंकर तापट असे ऋषी त्यांना म्हटलं जायचं। तर ते याच मार्गाने म्हणजे शकुंतलेच्या घराच्या मार्गानेच जात असताना त्यांनी रस्त्यात तिचं घर आल्यावर ते घर ठोठावलं, तिचा दरवाजा ठोठावला, पण तिने बराच वेळानंतरसुद्धा तो दरवाजा उघडला नाही, त्यांना साथ दिली नाही। तेव्हा ते महाभयंकर तापले आणि त्यांनी जाता जाताना तिला एक मोठा असा शाप दिला की तू ज्याचा विचार करतेस, ज्याची तू आठवणीत रमली आहेस, तो तुला पुन्हा कधी मिळणार नाही, हे शाप देऊन ते तिथून निघून गेले। ह्या गोष्टीचं शकुंतलेला फार वाईट वाटलं आणि ही गोष्ट जेव्हा कणव ऋषींना कळली तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की तू गणेशाची आराधना कर, गणपती बाप्पाची पूजा कर, तुझं हे संकट जे आहे, हा जो शाप आहे तो निघून जाईल। तेव्हा तिने छोटीशी एक मूर्ती आणली गणपती बाप्पाची गणेशाची आणि एक छोटंसं मंदिर बांधून त्या गणपती बाप्पाची त्या गणेशाची स्थापना त्या मंदिरात केली आणि पूजा अर्चा केली। काही काळानंतर तिचं हे जे संकट होतं ते निवारण झालं, असा चमत्कार झाला आणि त्याला पुन्हा सगळं विस्मरण झालं की दुष्यंत राजा परत तिच्याकडे आले, ते एकमेकाला भेटले आणि त्यांचा पुन्हा एकदा त्यांचं मनोमिलन झालं। अशी ही छोटीशी कथा आहे जी महाभारतातला संदर्भ देते। तर म्हणून याला विवाह गणेश असंसुद्धा म्हटलं जाते, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं। अशी ही कथा या विवाहनायक सिद्धिविनायकाची महागणपतीची आहे, जो संदर्भ आपल्याला मिळतो महाभारतामध्ये। त्याच्यानंतर काही काळानंतर काळाच्या ओघात इथे हे जे मंदिर आहे हे पूर्ण चिखलाखाली गाळाने हे पूर्ण खाली गेलं, हे पूर्ण दबलं गेलं। आणि त्याच्यानंतर जेव्हा श्रीमंत माधवराव पेशवे यांचं राज्य आलं, त्यांनी जेव्हा वसई जिंकली, वसई किल्ला जिंकला, तेव्हा ते इकडे आले, त्यांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा ते इकडे आले असताना त्यांनी इथे पाहिलं की इथे दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, पाण्याची फार टंचाई आहे। तर त्यांनी त्यांचे जे सहकारी होते, जे त्यांचे जे कारभारी होते, श्री रामचंद्र मेंढळे यांना सांगितलं की हा जो पाण्याचा तुटवडा आहे, हा जो दुष्काळ आहे, हा आपल्याला इथून निवारण केलं पाहिजे। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे
खोदकाम करायला लागेल जेणेकरून पाण्याचा आपल्याला इथे साठा करता येईल। तेव्हा श्री रामचंद्र मेहेंदळे यांनी त्वरित या कामाला सुरुवात केली, उत्खननाला सुरुवात केली, खोदकामाला सुरुवात केली आणि खोदताना एके दिवस त्यांना ही जी मूर्ती होती गणपती बाप्पाची गणेशाची ही पूर्ण मंदिरासहित जशीच्या तशी जेव्हा शकुंतलेने ज्यावेळी तिची स्थापना केली होती त्या मंदिराची आणि गणेशाची तशाच्या तशा ती भगवी मूर्ती भगवत तेज मूर्ती तशीच्या तशी त्यांना त्या उत्खननात त्या खोदकामात मिळाली। आणि त्याच्यानंतर श्री रामचंद्र मेहेंदळे आणि श्रीमंत महादेवराव पेशवे यांना सांगितलं आणि ती त्या मंदिराची त्या गणपती बाप्पाची परत पुनर्स्थापना केली। तर अशी कथा आहे, असा इतिहास आहे, अशी पार्श्वभूमी या महागणपती टिटवाळा विवाह नायक वरद विनायकाची आहे। तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की याला विवाह गणेश पण असं म्हटलं जातं। तर त्याची कथा अशी आहे मित्रांनो की नवरा बायकोमध्ये जर आपापसात काही वाद असतील, भांडणं असतील, ती जर तुम्ही ह्या गणपतीजवळ येऊन सांगितलीत तर ती पूर्ण निवारण होतात, कंप्लीट निघून जातात असं त्याची आख्यायिका आहे। म्हणून ह्याला विवाह गणेशसुद्धा म्हटलं जातं असा हा सिद्धिविनायक महागणपती टिटवाळा आहे। दर मंगळवारी इथे पुष्कळ भक्तांची गर्दी येत असते। दरवर्षी नेहमीप्रमाणे जशी जशी संकष्टी येते, अंगारकी येते, गणेश चतुर्थी येते त्यावेळी या इथे महासागर भक्तांचा लोटतो। कारण अंगारकीला संकष्टीला इथे दूरदूरवरून इथे लोक हे इथे भक्त जे येतात ते दर्शनासाठी येतात आणि इथे भयंकर मोठी असे म्हणजे अंगारकीला तर आदल्या दिवशीसुद्धा लोक इथे रात्री येऊन लाईन लावतात अशी गणपतीला गर्दी होते। तुम्ही या आणि ह्या बाप्पाचं दर्शन घ्या, त्या बाप्पाचा आशीर्वाद घ्या। तर अशी कथा आहे, असा इतिहास आहे, अशी पार्श्वभूमी या महागणपती टिटवाळा विवाह नायक वरद विनायकाची आहे। तर नक्की ही तुम्हाला आवडेल आणि आवडली असेल तर मित्रांनो ती लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना ही छोटीशी जी माहिती आहे, ही कथा आहे, ही पार्श्वभूमी आहे गणपती बाप्पा टिटवाळ्याची त्यांनाही कळू शकेल। तर आशा करतो की नक्की तुम्ही हे कराल। सुखी राहा, आनंदी राहा, मजेत राहा, स्वतःला सांभाळा आणि काळजी घ्या।